राज्यातल्या 6 नगरपंचायतींचा निकाल आज जाहीर झाले. साऱ्या राज्याचं लक्ष असलेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत नारायण राणेंनी आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. 17 पैकी 9 जागा जिंकून राणेंनी काँग्रेसची सत्ता निश्चित केली, तर शिवसेनेला 6 आणि भाजपला 1 जागा मिळाली. एका जागेवर अपक्ष उमेदवार जिंकून आलाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राणेंना सिंधुदुर्गात चांगलाच धक्का बसला होता. कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्याचा त्याच पार्श्वभूमीवर भाजपनं मोठी ताकद उतरवली होती, पण सेना भाजप एकत्र नसल्यामुळे मतविभाजन झाल्याचं निकालावरून स्पष्ट होते. तिकडे सोलापुरातला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला चांगलाच धक्का बसला. मोहोळ, माळशिरस आणि माढा या तीनही नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसनं सपाटून मार खाल्लाय. माढा नगरपंचायतीवर भाजप पुरस्कृत साठे गटाचं वर्चस्व प्रस्थापित झालं, तर मोहोळमध्ये शिवसेनेला सत्ता मिळाली. माळशिरसमध्येही भाजपनं 17 पैकी 10 जागांवर विजय मिळवला. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला 6 आणि शिवसेना पुरस्कृत 1 अशा 7 जागांवर विजय मिळालेला आहे. दुर्दैवाने 1-3 जागांवर आमच्या निसटता प्रभाव तिथे झालेला आहे, परंतु तरीसुद्धा आज निवडणुकीच्या पूर्वी कुडाळच्या विकासाच्या संदर्भात, कुडाळच्या वेगवेगळ्या योजनांच्या संदर्भात शिवसेनेने जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी शिवसेना आटोकाट प्रयत्न करणारच आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.